वाघाचा जंगलातील रुबाब पाहण्यासारखा आहे. त्यासाठीच हमखास काही अंतरावरून व्याघ्र दर्शन करण्यासाठी पर्यटक सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याला भेट देत आहेत. त्यामुळे सहकुटुंब व्याघ्र दर्शन करण्यासाठी या डेस्टिनेशनला भेट देण्यासाठी येथील जंगलाच्या राजाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य हे सर्वांचे लक्ष वेधत आहे. इथे वनसंपदा भरपूर असल्याने वाघ मोठ्या प्रमाणात आहेत. टिपेश्वर अभयारण्यामध्ये साधारणतः 20 जवळजवळ वाघ आहेत आणि त्यांच्यासाठी खाद्य म्हणून असणारे प्राणी सुद्धा भरपूर प्रमाणात तेथे आहेत. आणि त्यामुळे तेथे व्याघ्र दर्शनासाठी पर्यटक 600 ते 700 किलोमीटर अंतरावरून येथे वाघ पाहण्यासाठी सहकुटुंब येत आहेत. पर्यटक येथे येऊन सुखावून जात आहेत. या वर्षात सुरुवातीपासूनच संपूर्ण ऑनलाईन बुकिंग फुल आहे, त्यामुळे इथे पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. टिपेश्वर अभयारण्यामध्ये वाघांसह इतर प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे वाघाला येथील अधिवास पसंतीस असल्याने तो पर्यटकांनाही सहज दिसतोय. येथील पट्टेदार वाघाला पाहण्यासाठी, त्याचा रुबाब बघण्यासाठी, त्याची डरकाळी ऐकण्यासाठी, त्याचा मुक्तपणे वावर असलेल्या भागात त्याचा दरारा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रवी राऊत, यवतमाळ. मी टिपेश्वर जंगलामध्ये आज गेलो होतो मित्र परिवारासोबत. तर तिथे आज आम्हाला पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी 3 वाघ दिसलेत आणि अप्रतिम असा आमच्यासाठी क्षण होता हा. लाईव्ह आम्ही वाघ यायच्या आधी पण पाहिले, पण परंतु यावेळेस जे 3 वाघ दिसले त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झाला व आमची ट्रीप सफल झाली. व याच्या पुढे आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात सहपरिवार येण्याचा निश्चय केलेला आहे. आणि वाघ जे पाहिले आम्ही ते पूर्ण लाईव्ह पाहिले चालताना पाण्यात. मी नाशिकहून आलो आहे आणि टिपेश्वरचं नाव मी खूप ऐकलं होतं. ऍक्च्युली मी ताळोब्याचं नाव ऐकलेलं, पण काही मित्रांनी मला सजेस्ट केलं की टिपेश्वरला जा, तिथे हमखास तुम्हाला वाघ बघायला मिळतील. आणि खरंच आम्हाला एक नाही तर आम्हाला 3-3 वाघ एक सोबत आणि तेही अगदी जवळून बघायला मिळाले आणि आमचं डोळ्याचं पारणं फेटल्यासारखं आमचा तो क्षण होता. खूपच अविस्मरणीय क्षण होता. आणि खऱ्या अर्थाने जंगलातले वाघ कसे रुबाबदार असतात हे आज आम्ही बघितलं. मी टिपेश्वरला आलो होतो, परंतु त्यावेळेस जे वाघाचं दर्शन झालं ते अस्पष्ट आणि थोडं दुरून झालं होतं. परंतु यावेळेस मात्र वाघ आमच्या जिप्सीच्या जवळून गेला. बरं, आमच्या जिप्सीसोबतच अजून 4-5-6 जिप्स्या तिथं असताना त्या सगळ्यांना ते वाघाचं दर्शन इतकं सुंदर आणि अप्रतिम जवळून झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे तो वाघ बऱ्याच वेळेपर्यंत तिथं थांबून होता, त्यामुळं प्रत्येक जणाला ते डोळ्यात साठवून ठेवता आलं. अप्रतिम असा तो आनंदाचा क्षण होता आमचा. वाघ इतक्या जवळून बघणं नैसर्गिक वातावरणात एक अप्रतिम